अकोल्यात पोलिसांचा धाक नाही, पोलिसांचा कडवटपणा नाही। राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून पोलीस असे वागत असल्याने दंगली सरकार प्रायोजित आहेत का असा प्रश्न आज राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी इथे विचारला। ते सर्किट हाऊस मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची उपस्थिती होती। अकोल्याची दंगल हे राज्य सरकार आणि गृह विभागाचं अपयश असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला। दंगल सरकार प्रायोजित आहे का असा सवालही त्यांनी विचारला। अकोला एसपी हे या दंगलीस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला। तीन तीन पोलीस स्टेशन समोरून जमाव जातो, पोलीस काय करत होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। या दंगलीत मोठे नुकसान समाजाचे झाले आहे। अकोल्यात बेबंदशाह माजली असून विलास गायकवाड यांचा नाहक जीव गेल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। राजराजेश्वर मंदिरासमोर पोलीस स्टेशन समोर दंगलखोर येतात हे योग्य नाही। रात्री 8 सुरू झालेली दंगल काही तास चालते, पोलिसांचे अपयश अधोरेखित करत आहे। दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या यावेळी त्यांनी निषेध नोंदवला। जो कोणी मास्टरमाइंड असेल त्यावर पोलिसांनी कारवाई करावी। निष्क्रिय एसपी अकोल्यामध्ये, अकोल्यासारखं संवेदनशील शहरामध्ये अतिशय ॲग्रेसिव्ह पद्धतीनं पोलिसांना काम करावं लागतं, परंतु तसं काम या शहरात होताना, जिल्ह्यात होताना दिसत नाही, आणि म्हणून या सगळ्या दंगलग्रस्त भागाची भेट आम्ही घेतली। अकोल्यातील चित्र भयानक आहे, कारण घडलं त्यामुळे दंगल घडायला नको होती। एखाद्या माथेफिरोनी पोस्ट केली त्याच्यावर कारवाई करायला हवी। नाहक जीव जाणं दुर्दैवी आहे, त्याचा या दंगलीशी काहीही संबंध नव्हता। कोणत्याच गटात नसलेल्या व्यक्तीचा त्यात मृत्यू झाला। दंगल घडवलेली दिसत आहे। अकोल्याची दंगल हे राज्य सरकार आणि गृह विभागाचं अपयश आहे असे अंबादास दानवे म्हणाले। जी दंगल घडली, दगडफेक झाली, ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी मालमत्तेवर हल्ले झाले, कित्येक वाहनांची तोडफोड करण्यात आली, हजारो लोकांचा मॉब रस्त्यावर उतरून बेबंदशाही माजल्यासारखं रस्त्यावर कृत्य करत होतं। हकनाक एक जणाचा बळीसुद्धा याच्यामध्ये गेलेला आहे, जो या दंगलीत कुठंच नव्हता। या शहराचं, जिल्ह्याचं जे मुख्य दैवत असलेलं राजराजेश्वर मंदिरापर्यंत समोर पोलीस स्टेशन असताना दंगेखोरांची जाण्याची हिम्मत झालेली आहे, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलीस काय करत होते? रात्रभर 8 वाजेपासून सुरू झालेली दंगल किती वेळ चालत होती? चालत असताना पोलिसांनी खऱ्या अर्थानं एखादा जर हिंसक होऊन जर एखादा जमाव आला, तर या जमावाला शांततेनं नीट समजावून सांगणं, काउन्सिलिंग करणं ही पोलिसांची जबाबदारी असते। जे जमावाची तक्रार आहे त्याची दखल घेणं, शहानिशा करून गुन्हा दाखल करणं आणि गुन्हा दाखल झाल्यावर कारवाई करणं। परंतु असं झालेलं असताना हा जमाव हिंसक होऊन शहरातून 1, 2, 3, 4 पोलीस स्टेशन समोरून जाऊन एक प्रकारे एक दहशत ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसावर गाजवण्याचा प्रयत्न झाला, याचा निषेध सर्वांनी केला, मी याच्यात निषेध करतो। परंतु याला पोलीस पूर्णपणे जबाबदार आहे। या घटना घडल्यानंतर इमिजिएट काही गोष्टी केल्या पाहिजे, या अजूनही पोलिसांनी केलेल्या नाही। कित्येक लोकांनी जाळपोळ केली, वाहनं जाळले, ते लोक दिवसा ढवळ्या फिरतात, अशा प्रकारच्या तक्रारी मी काही नागरिकांना भेटलो त्यांनी केलेल्या आहे। दंगल पूर्वनियोजित होती असं गिरीश महाजन म्हणाले, मग दंगल थांबवली का नाही असा सवाल त्यांनी केला। गिरीश महाजन यांना कल्पना होती तर त्यांनी पोलीस यंत्रणांना अवगत का केले नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। सोबतच दंगलीत मरण पावलेल्या विलास गायकवाडच्या पत्नीला सरकारी नोकरी द्या अशी मागणी करत मृताच्या मोठ्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी ठाकरे गटाने घेतल्याचं त्यांनी सांगितलं। नियोजित दंगल होती जर असं त्यांनी सांगितलं असेल किंवा सांगितलं हे सत्य असेल तर सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करत होती? जर या राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याला दंगल पूर्वनियोजित होती माहिती होती तर मग त्यांनी पोलीस अधीक्षकाला आदेश का नाही दिले ते थांबवण्याचा? जर पूर्वनियोजित होती गिरीश महाजनांना माहिती तर त्यांनी ती हो का दिली?
किंवा ती व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती का, हा माझाच प्रश्न आहे। राज्य विधानसभेत शिवसेनेच्या अस्तित्वावरून प्रश्न उपस्थित असताना कोणकोणाचा आमदार हे शोधण्यापेक्षा संविधान सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला त्या आधारावर विधानसभेत निर्णय होण्याची अपेक्षा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली। म्हणतो कोण जावं आहे, कोण मुलगा आहे, कोण भाऊ आहे, हे जरा याच्यापेक्षा कायदा काय आहे, नियम काय आहे, घटना काय आहे ती महत्त्वाची आहे। आणि मला वाटतं राहुल नार्वेकर कायद्याचे अभ्यासक आहे, त्यामुळे ते जावंय म्हणून निर्णय घेतील न घेतील मी त्याच्यात जात नाही, परंतु ते कायद्याचे अभ्यासक आहे, जाणकार आहेत, निश्चित घटनेच्या जे कलम आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या शिफारसी त्या समोर ठेवून ते निर्णय घेतील। न्यू गोरखपूरवाला, नया नाम पुराने भरोसे के साथ, लग्नाच्या बस्त्यासाठी बंपर डिस्काउंट, आमच्याकडे साड्यांचे वैविध्यपूर्ण दालन, पैठणी, कांजीवरम, डिझायनर सिल्क, ब्रॉकेट सिल्क, धर्मावरम सिल्क, फॅन्सी साडीज, घागरा, एकदा अवश्य भेट द्या। न्यू गोरखपूरवाला, शॉप नंबर 86, न्यू क्लॉथ मार्केट, श्रीरामद्वार, अकोला, कॉन्टॅक्ट नंबर 8380067149, 9422162398। न्यू गोरखपूर वाला, नया नाम पुराने भरोसे के साथ।